खालापूर तालुक्यातील असणाऱ्या ह भ प गुरुवर्य लांबे महाराज यांच्या सुनबाई हेमा लांबे यांच्यावर अज्ञात इसमाने अंधाराचा फायदा घेत हातावर पाठीवर आणि डोक्यावर वार केल्याची घटना घडली. तसेच तिथून अज्ञात इसम हा पसार झाला. घटना कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी हेमा यांना खोपोलीतील रुग्णालयात दाखल केले व त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केल्याने त्यांचे प्राण वाचले. हेमा लांबे हे कपडे आणण्यासाठी अंगणात गेले असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संपूर्ण राज्यात महिलांच्यावर अनेक हल्ले होत आहेत. त्यांच्यात काही जण जखमी तर काही जणांना मृत्यू येतो. परंतु अशा घटना वारंवार होत असताना मात्र प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे लक्ष असतानाच खरवईवाडीतील या घटनेने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रवृत्तींच्या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. खोपोली पोलीस ठाणे येथे सदर घटनेची नोंद घेण्यात आली असून खोपोली पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. सामान देण्यासाठी आमच्या संस्थेच्या समोरच एक वरती थोडस लांब 2 मिनिटाच्या अंतरावर होते बांधलेले घर आहे. ते घर आम्ही आडगड ठेवण्यासाठी सामान ठेवण्यासाठी वापरतो. माझ्या मुलीचे कपडे तिकडे राहिले असून किंवा तिकडे होते कपाटामध्ये. आम्ही सगळे हरिपटामध्ये बसतो होतो. मी बाजूच्या रूममध्ये बाबांच्या रूममध्ये आसमामध्ये बसलो होतो. मुलं हरिपट करत होते. आई आमची जेवण करत होती. लहान मुलं आमची खेळत होती कॅरम होती. माझी पत्नी मुलीचे कपडे आणण्याकरता एकटीच निघाले. पण जाताना एक विद्यार्थ्याला त्यांनी सांगितलं आमच्या विवेक त्याचं नाव. आम्ही पुढे चालले माझ्या मागामध्ये तू ये कपडे घेऊन इस्त्रीचे ठेवायला. ती गेल्यानंतर तिने दरवाजा उघडला. पण जाताना तिथे पाहिलं समोर मोटरसायकल होती. म्हणून माणसं तिथे उघडत होती. तेवढं पाहिलं काळून होता पावसात. तिने गेली तो बाहेरचा गेट होता लोखंडी तिने उघडला. जाताना तिने पाहिलं 2 माणसं उभी तिथे मोटरसायकलवरती. बाहेरचा दरवाजा उघडून ते आतमध्ये गेली. बाहेर विजेचं बटन तिने दाबलं पण ती लाईट लागली नाही. तिच्या लक्षात आलं की आपण जे मेन कनेक्शन आहे स्विच आहे आमच्या घरामध्ये तो चालू करायला विसरतो. म्हणून ती तशीच आतमध्ये जायचा प्रयत्न तिने केला. म्हणजे आतला दरवाजा मुख्य दरवाजा तिने उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर बाहेरून एक जण आतमध्ये आला. आल्यानंतर त्याने काय केलं तर पाठीवर तिच्या वार केले सफा सफा. आता अंधाराचा फायदा त्याने घेतला. पाठीवर कमीत कमी तिच्या 8 ते 9 तिचे असे वार केलेले. कशाने केले आम्हाला माहीत नाही. त्याच्यानंतर त्याने तिचं तोंड दाबलं, गळाही दाबलं. बराच वेळ त्याची झटापट चालली. पण जेव्हा वार केले तेव्हा ती एकदा ओरडली. ओरडल्यानंतर त्यांनी तिचं तोंड दाबलं तिचं आणि पुन्हा हातावर तिच्या वार केला. जाताना गळ्यामधलं ती काढायला गेली. कोकण लाईव्हसाठी प्रसाद अटक खालापूर.